महाराष्ट्रात हिंसाचार होत असताना गृहमंत्र्यांनी शांततेचं आवाहन केलं आहे, तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हिंसाचाराला भाजपाला जबाबदार ठरवलंय. राज्यभर मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, त्यावेळी काही ठिकाणी नांदेड, मालेगाव, अमरावती आणि अन्य काही ठिकाणी मोर्चांना दगडफेक त्या ठिकाणी झाली, थोडंसं हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं माझी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना विनंती आहे की आपण शांतता राखावी. त्रिपुरामध्ये ज्या प्रकारचं धोरण किंवा ज्या प्रकारची भूमिका भाजपने घेतली त्याच्यामुळे ही अशांतता निर्माण होते आणि भारतीय जनता पक्षाला देशभरामध्ये अशा प्रकारची अशांतता, अस्थिरता, अस्वस्थता निर्माण करून 2024 च्या निवडणुकांमध्ये उतरायचं आहे.